बघत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. भारत सरकारने 2004 साली भाषांना अभिजात दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस सरकारने नेमलेल्या भाषा तज्ज्ञांच्या समितीने एक मताने केली. याला 7 वर्ष उलटून गेली असून साहित्य समितीने केलेली ही शिफारस ताबडतोब अंमलात यावी यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतलाय. यासाठी आदरणीय राष्ट्रपती यांना पोस्टाद्वारे पत्र पाठवून या संदर्भातील मागणी करण्याची मोहीम आज बिर्ला कॉलेज येथे संपन्न झाली. प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे व युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेबांच्या आदेशानुसार आणि दिपेशजी म्हात्रे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही बिर्ला कॉलेज येथे राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचं हे केलं आहे. भारत सरकारने 2004 साली भाषांना अभिजात दर्जा प्राप्त करण्यासाठी महान उपक्रम हे केला होता. तर त्यासाठी मराठी भाषेला लवकरात लवकर केंद्र सरकारने अभिजात दर्जा देण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि तो 100% यशस्वी करण्यासाठी आम्ही हे पोस्टद्वारे राष्ट्रपतींना पत्र पाठवणार आहोत आणि जर त्यांनी लवकरात लवकर आम्ही कोर्टात याचिकाही सादर करणार आहोत आणि हे काम लवकरात लवकर अभिजात दर्जा देण्यासाठी आम्ही खूप अधिवेशनही करू आणि धरणे आंदोलनही पुढचे तयार आहोत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार युवासेना जिल्हाधिकारी दीपेश दादा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 11 एप्रिल 2022 रोजी बिर्ला कॉलेज कल्याण पश्चिम येथे युवासेना उपजिल्हा अधिकारी अभिषेक मोरे, युवासेना विधानसभा युवा अधिकारी अभिजित बोले व युवासेना शहर अधिकारी भूषण ताडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. जय महाराष्ट्र. युवासेना पक्षप्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे व सचिव महाराष्ट्र सचिव श्री वरुणजी सरदेसाई यांच्या आदेशाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्याची मोहीम इथे युवासेनेमार्फत आयोजित केलेली आहे. आपले जिल्हा प्रमुख माननीय दीपेशजी म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख अभिषेकजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे आणि या मोहिमेला आम्हाला सर्व कॉलेजकडनं चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि पुढेही आम्हाला असाच प्रतिसाद या कॉलेजकडनं किंवा दुसऱ्या कॉलेजकडनं मिळत राहील याची आम्ही आशा बाळगतो. सदर कार्यक्रमास बिर्ला कॉलेजचे शिक्षक, प्राचार्य, परिसरातील नागरिक यांच्यासोबतच सुमारे 1400 विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला आणि विद्यार्थ्यांनी याला खूप चांगला प्रतिसादही दिला. युवासेना पक्षप्रमुख आदित्यजी ठाकरे व सचिव श्री वरुणजी सरदेसाई यांच्या आदेशानुसार मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आपण राष्ट्रपतींना निवेदन पत्र पाठवत येत आहोत. युवासेना जिल्हाधिकारी दीपेशजी म्हात्रे, उपजिल्हाधिकारी अभिषेक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बिर्ला कॉलेजला हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. बिर्ला कॉलेजचे प्रिन्सिपलांनी आम्हाला भरपूर मदत केली व सहकार्य आणि भरभरून विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे. तरी आमची राष्ट्रपतींना हीच विनंती आहे की लवकरात लवकर मराठी भाषेला दर्जा अभिजात दर्जा द्यावा कारण ही मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात यावा ही आमची राष्ट्रपतींना विनंती आहे. जर आता हे असं झालं नाही तर आम्ही युवासेने स्टाईल आंदोलन करण्यात येईल. सदर कार्यक्रमास युवासेना विधानसभा चिटणीस सूरज खानविलकर, विधानसभा समन्वय प्रतीक पेनकर, युवासेना शहर समन्वय योगेश पाटील, विभाग अधिकारी राम मुसळे, उपविभाग अधिकारी चिंतामणी निखारगे, कॉलेज कक्ष सचिव चेतन पाटील, कॉलेज कक्षाचे सक्रिय कार्यकारिणी सदस्य अभिषेक पालवे, नितीन अमराव, युवा सैनिक अनिरुद्ध पाटील, प्रथमेश पाटील, विनायक भोसले, दीपक चौथे, विजय सुपेकर, ओमकार पवार, तसेच युवा सेनेचे स्वप्ना चौधरी, शहर अधिकारी युवा सेना सोनाली पष्टे, कल्याण विधानसभा अधिकारी युवा सेना स्वाती पाटील, कल्याण शहर चिटणीस युवा सेना प्राजक्ता काटकर, विभाग अधिकारी कोमल प्रमोद सोनवणे, शाखा अधिकारी, पदाधिकारी व शिवसैनिक युवा सैनिक सर्वांनी उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्र
युवासेना पक्षप्रमुख माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे आणि युवासेना सचिव माननीय श्री वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशानुसार आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आपण राष्ट्रपतींना लेखी शिफारस देत आहोत. आपली मराठी भाषा ही ज्ञान भाषा आहे, धर्म भाषा आहे, ही जगातील सर्व भाषांमधील ही एक अग्रणी भाषा आहे. त्यासाठी बिर्ला कॉलेज येथे आपण ही पत्र मोहीम राबवतोय. पत्र आपण राष्ट्रपतींना पाठवणार आहोत आणि पत्रांद्वारे भाषेला अभिजात दर्जा मिळेलच नक्की याचा आम्हाला विश्वास आहे. पण इतर विद्यार्थ्यांमध्ये आपल्या भाषेविषयी अभिमानही निर्माण होतोय. ही मोहीम आम्ही राबवतोय याचा आम्हाला सर्व युवती सेनेला अभिमान आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून शिवसेना युवा यांच्याकडून मोहीम राबवण्यात आली आहे. त्या मोहिमेला माझा पाठिंबा आहे, तसंच सर्व विद्यार्थ्यांनी या मोहिमेला पाठिंबा द्यावा. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.